कलर्स मराठीवरील बाळूमावाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 5 ऑगस्टच्या भागात सत्यवा आणि बाळू जात असताना सत्यवा त्याला त्याने आधी गाव सोडून जावं म्हणून सगळे मागे लागत होते. मात्र आता तसं होत नाहीये, तर गावकरी आता त्याने नाही जावं म्हणून बोलतायत. तर असं का असं ती विचारते. त्यावर बाळू बोलतो की त्यांना देखील याचं कारण माहीत नाही. मात्र आधी त्यांना वाटत असेल की बाळूने गाव सोडावं, मात्र आता तसं नसेल वाटत म्हणून ते असं बोलत असतील असं बाळू सांगतो. इथे मंगळू बाळू आणि सत्यवा कायमचं गाव सोडून जात आहेत हे काळभैरीला येऊन सांगतो. त्यावर काळभैरी बोलतो की माझ्या वाटेला जातील तर असंच होणार, शिवाय आता तो परत कधीच गावात येणार नाही असं देखील तो बोलतो. मात्र बाळू गाव सोडून जातोय बघून देवप्पाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्याने बाळूला जाताना बाळूच्या पायावर लोटांगण घातलं असं मंगळू काळभैरीला सांगतो. त्यावर चिडून काळभैरी बोलतो की देवप्पा आला की त्याच्याकडे मी बघतोच, शिवाय देवप्पाने कपाळाला भंडारा देखील लावून घेतला असं मंगळू सांगतो. त्यावर काळभैरी देवप्पावर अजूनच चिडतो आणि त्याचा मुंडकच कापून ठेवतो असं बोलतो. इथे बाळू आणि सत्यवा गंगूच्या घरी पोहोचतात. त्यांना बघून गंगूला खूप आनंद होतो. बाळू तिला आता तू आराम करायचा, मला इथे काम करायला बाबांनी पाठवलं आहे असं सांगतो. त्यानंतर बाळू बाहेर जातो आणि मग सत्यवा घरी येताना देवप्पाने त्यांच्या पाया पडला, शिवाय त्यांना सेवा करायची आहे असं सांगितलेलं सगळं गंगूला सांगते. त्यानंतर तात्या बाळूला त्याला बाळूसोबत राहायचंय आणि त्याने पंचांना सोड चिठ्ठी दिल्याचं सांगतो. तो बाळूला खूप विनंती करतो आणि शेवटी बाळू त्याला उद्यापासून ये असं सांगतो. ते ऐकून तात्याला खूपच आनंद होतो आणि तो तिथून निघून जातो. वाटेत त्याला गोदा भेटते आणि तात्या तो आता बाळूसोबत काम करणार आहे हे गोदाला सांगतो. हे ऐकून गोदा त्याला पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम करतोयस असं बोलते. आता बाळू गाव सोडून गंगूच्या घरी राहायला तर गेलाय, मात्र आता बाळू तिथे राहून काय चमत्कार करेल? तात्याला त्याच्यासोबत काम करण्यामागे त्याचा काही हेतू आहे का? काळभैरी देवप्पाला काय धडा शिकवेल हे सगळं बघण्यासाठी पहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज.